महापालिकेचे घनकचरा प्रकल्प अधिकारी आणि वॉर्ड अधिकारी स्वच्छ जागांवरच स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छ भारत अभियानाचा कचरा करतात. दुसरीकडे शहराचे असे अनेक भाग आहेत जिथे नागरिकांना आजही उघड्यावर शौचास जावे लागते. येथील सार्वजनिक शौचालयांची झालेली दुरावस्था, एसी कॅबिनमध्ये बसून स्वच्छता मोहीम राबवणाऱ्यांना दिसत नसल्यानं नागरिकांची कुचंबणा आणि शहराचं नाव खराब होत आहे. शहराच्या अनेक भागात सकाळी सकाळी चक्कर मारल्यास हातात डबे घेऊन शौचासाठी अडवसा शोधणाऱ्यांची कमी नसल्याचे दिसते. एकीकडे मनपाचे गुड मॉर्निंग पथक उघड्यावर जाणाऱ्यांवर कारवाईचा सतत इशारा देते, पण आम्ही जायचे कुठे हा सवाल आहे या नागरिकांचा. रेल्वे स्टेशन परिसरातील हमालवाडा भागातील नागरिकांची अशीच कुचंबना सुरू आहे. येथील सार्वजनिक शौचालयांची अतिशय दुरावस्था झाली आहे. पाणी नाही, घाणीचे साम्राज्य, तुटलेले दार, अशा अवस्थेतील या शौचालयांमध्ये जाणे अशक्य आहे. महापालिकेच्या घनकचरा प्रकल्प अधिकारी आणि वॉर्ड अधिकाऱ्यांवर वॉर्ड हागणदारी मुक्त करण्याची जबाबदारी आहे. हमालवाडा परिसरातील दृश्य पाहिले तर आज येथेही शेकडो नागरिक उघड्यावर शौचास जातात. अधिकारी मात्र हा वॉर्ड हागणदारी मुक्त झाल्याचे कागदोपत्री दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत. येथील नगरसेवकावरही वॉर्ड हागणदारी मुक्त झाल्याचे प्रमाणपत्र देण्याचा दबाव टाकण्यात येत असल्याचे समजते.